पाहूया आता क्रीडा विश्वातल्या घडामोडी झटपट. आपल्या बॅटच्या तडाख्यानं प्रतिस्पर्धी बॉलर्सच्या कायम स्मरणात राहिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक खासदार म्हणून संसदेत सादर केलेला क्रीडा विजनचा प्रस्ताव सरकारी अनास्थेमुळे लाल फितीत गुंडाळला गेलाय. 2020 ऑलिम्पिकच्या दृष्टीनं सादर केल्या गेलेल्या प्रस्तावावर सरकारच्या थंड प्रतिसादामुळे सचिन तेंडुलकर कमालीचा नाराज झालाय. मास्टर ब्लास्टरनं हे पत्र मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल आणि तत्कालीन क्रीडा मंत्री अजय माकन यांना पाठवलं होतं. माकन यांनीही या पत्राची दखल घेत धोरण राबवण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र माकन हे क्रीडा मंत्री म्हणून पायउतार झाले आणि त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेलं क्रीडा धोरण कालांतरानं दुर्लक्षित झालं. टीम इंडियामध्ये कमबॅक केलेल्या युवराज सिंगनं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांचे धन्यवाद मानलेत. आपल्यावर सतत प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल प्रत्येकाचे धन्यवाद. आपण पुन्हा एकदा टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालो आहोत असं त्यानं ट्विट केलंय. वन डे सिरीज खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमला दौऱ्यापूर्वीच धक्का बसलाय. ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्क यानं पाठदुखीमुळे या दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे क्लार्कच्या अनुपस्थितीत ऑसी टीमची धुरा टास्मानियाच्या जॉर्ज बेलीकडे सोपवण्यात आली आहे. तर ब्रॅड हॅडिनची व्हाईस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली आहे. मायकल क्लार्क ऐवजी टीममध्ये कॅलम फर्ग्युसनला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन आणि आयपीएल बेटिंग प्रकरणात अडकलेले गुरुनाथ मैयप्पन हाच खरं तर चेन्नई सुपर किंग्स टीम. मात्र त्यांनी टीम आपली जावई गुरुनाथ यांच्याकडे सोपवली. टीमचे माजी कोच केपलर वेसल्स यांच्यासमवेत गुरुनाथ टीम चालवत असे असं हसीना आपल्या अंडरनीथ द सदर्न क्रॉस या पुस्तकात लिहिलंय. एमसी आणि सीसीआयमध्ये पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरू झालंय. सीसीआयला टेस्ट लढतीचं आयोजन मिळण्याबाबत हे शीतयुद्ध आहे. बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी सीसीआयला टेस्ट टीमचं आयोजन देण्यात यावं अशी शिफारस केली होती. मात्र सीसीआय हे खासगी क्लबच्या अंतर्गत येणारं स्टेडियम असून वानखेडेला एक इतिहास आहे असं एमसी अध्यक्ष रवी सावंत यांनी म्हटलंय. याबाबत रवी सावंत यांनी बीसीसीआयला पत्र लिहून टेस्ट टीमचं आयोजन वानखेडेवर करण्यात यावं अशी विनंती केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावून देऊन इतिहास रचणाऱ्या मेरी कॉमला देखील छेडछाडीसारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. आपल्या करिअरच्या सुरुवातीला एका निर्जन ठिकाणाहून रिक्षानं जाताना आपल्याला एका मुलानं छेडलं असता आपण त्याची पिटाई केली होती. मी बॉक्सर होते म्हणून त्यावेळी वेळ निभावून नेली. म्हणूनच प्रत्येक मुलीनं सेल्फ डिफेन्ससाठी काहीतरी शिकायला पाहिजे असं मत मेरीनं व्यक्त केलं. दरम्यान पुन्हा आई झाल्यामुळे आपण ब्रेक घेतला असून आगामी वर्षापासून पुन्हा आपण जोमानं प्रॅक्टिसला सुरुवात करणार असल्याचंही तिनं सांगितलं. चीन ओपन टेनिस टुर्नामेंटच्या मेन्स डबल्स राऊंडसाठी भारताचा लेजंडरी टेनिस प्लेअर लियांडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा पार्टनर राधिक स्टेपनाकला टॉप सिडिंग देण्यात आलंय. त्यांची पहिली गाठ पडणार आहे ती अमेरिकेच्या जॉन इस्नर आणि सॅम क्युरे यांच्याशी. तसंच महेश भूपतीच्या साथीत खेळणाऱ्या रॉबर्ट लिंडस्टेट जोडीला आव्हान असणार आहे ते नोवाक जोकोविच आणि स्टॅनिस्लास वावरिका या जोडीचं. भूपती लिंडस्टेट जोडीला या टुर्नामेंटमध्ये सेकंड सिडिंग मिळालंय. भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेची वुमन्स डबल्स पार्टनर कारा ब्लॅक जोडीनं चीन ओपन टुर्नामेंटच्या विजयानं सुरुवात केली आहे. पॅन पॅसिफिकच्या वुमन्स डबल्स जेतेपद पटकावल्यानंतर चीन ओपनमध्येही सानिया ब्लॅक जोडीचा धमाकेदार परफॉर्मन्स सुरू आहे. या जोडीनं जपानच्या किमिको डाटे आणि दक्षिण आफ्रिकेच्या चॅनेल शिफर्सचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. तत्पूर्वी पॅन पॅसिफिकचं जेतेपद पटकावल्यानंतर सानिया मिर्झाच्या डबल्स रँकिंगमध्ये 3 पोझिशनची सुधारणा झाली आहे. ती 12व्या स्थानी पोहोचली आहे. भारतीय टेनिस प्लेअर सोमदेव देवबर्मननं बीजिंग इथं झालेल्या क्वालिफाईंग मॅचमध्ये इटलीच्या पाओलो लॉरेन्झीचा पराभव करत चीन ओपन टेनिस टुर्नामेंटच्या मेन राऊंडमध्ये प्रवेश मिळवलाय. वर्ल्ड रँकिंगमध्ये 97व्या पोझिशनवर असणाऱ्या सोमदेवनं पहिला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक केलं आणि रँकिंगमध्ये 85व्या स्थानी असणाऱ्या लॉरेन्झोचा 3-6, 7-6, 6-3 धुवावलं. मेन राऊंडमध्ये सोमदेव समोरचं आव्हान खडतर असणार आहे. हार्ड कोर्टवर होणाऱ्या या टुर्नामेंटच्या पहिल्या मॅचमध्ये सोमदेवला फर्नांडो वर्डास्कोवाचा सामना करावा लागणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन विक्टोरिया अझारेंकाला चीन ओपन टुर्नामेंटच्या पहिल्याच राऊंडमध्ये पराभवाचा धक्का पचवावा लागला. गेल्या वर्षीची रनरअप ठरलेल्या आंद्रिया पेटकोविकनं तिला पराभूत केला. या मॅचमध्ये अझारेंकाने भरपूर चुका केल्या आणि म्हणूनच तिला 6-4, 2-6, 6-4 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. झी 24 तास एक पाऊल पुढे.